पाहण्यासाठी आमच्या न्यूज इंडिया मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि दिलेला बेल आयकॉनवर प्रेस करून नोटिफिकेशन। काल पुणे येथील पालेवाडी स्टेडियम मध्ये शरद चंद्रजी पवार यांच्या शुभ हस्ते दैनिक सकाळ समूहाच्या वतीने अल्पावधीतच 4 साखर कारखाने यशस्वीरित्या चालू सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्राचा महाब्रँड हा पुरस्कार धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांना देऊन गौरवण्यात आले। यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुशील कुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण हे उपस्थित होते। त्यावेळी अभिजित पाटील बोलताना म्हणाले की हा पुरस्कार म्हणजे भूतकाळात केलेल्या कामाचे फळ आणि भविष्य काळात काम करण्यासाठी मिळालेले प्रोत्साहन। मात्र कालच एका सभेत अजित पवार म्हणाले की कारखाने चालवणं हे काही एड्या गबाळ्याचं काम नाही। तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्हाला सांगितले की साखर कारखान्यांना हमी देण्याचं प्रकरण आमच्याकडे आणू नका, ज्याने त्याने आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहावं। महाराष्ट्रातील बंद पडलेले साखर कारखाने काही जण चालवायला घेतात तर काही जण आरोप करतात की हेच कारखाने कसे चालवतात। शेवटी असेही म्हणाले की राज्यात जिथे जिथे सहकार विभागाच्या एखाद्या कार्यक्रमात चेअरमन जातात आणि तिथे त्यांना खूप मोठा एक वजनदार पुरस्कार किंवा स्मृतिचिन्ह दिलं की समजायचं इथे काहीतरी काळबेरा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला। यावेळी ते कुणाला उद्देशून बोलले हे मात्र कळाले नाही।